काल आदित्य ठाकरे म्हणजे मंत्री विधानभवनात जात असताना मॅम मॅम म्हणून असा आवाज केला गेला, काय सांगत आहे आपण? खरं म्हणजे हे सिंधुदुर्गाचा अपमान आहे. कोकणामध्ये असलेली संस्कृती, कोकणाची विचारसरणी ही अशा पद्धतीने बालिशपणे वागण्यासाठी नाही आहे. या कोकणाने एक आदर्श परंपरा निर्माण केलेली आहे, त्याचं भान तरी म्यावम्याव करणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे होतं. पण कुठेतरी स्वतःचा पोरकटपणा, बालिशपणा हे दाखवण्याचं केलेलं ते विद्रूपपणा तो होता, त्याला खऱ्या अर्थाने त्यांच्या त्या वागण्याने, नितेश राणेंच्या वागण्याने सिंधुदुर्ग जिल्हावासियांची मान खाली गेलेली आहे.